खतांच्या वाढत्या किमती विजेची दरवाढ शेती उत्पादनाला हमी भावाची शाश्वती नाही मजुरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत आलाय शेतीत काबाड कष्ट करायचे पण तरीही आर्थिक स्थैर्य नसल्यानं बळीराजा अस्वस्थ आहे आता तर शेतकऱ्यांना आणखीन एक संकट भेडसावत आहे शेतातील पिकांमध्ये वारंवार तणांचा उपद्रव होतोय आहे खानकुळी लवाळा घोळी कुंदा गंगुतार भाताड अशा वारंवार उगवणाऱ्या शेतकरी वर्ग हैराण झालाय तण काढण्यासाठी औषध फवारणी करावी लागते तर दर पंधरा दिवसांनी भांगलण करावी लागते त्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही शेतकऱ्यांसमोरची संकट काही कमी होत नाहीत उसाच्या लागणीमध्ये भुईमूग कोबी मका अशी आंतरपिकं घेतली जातात पण गेल्या काही महिन्यात या पिकांमध्ये विविध प्रकारच्या तणांची वाढ झाली आहे शिवाय मक्यावर रोग पडत असल्यानं उत्पादन घटत आहे तण काढलं तरी पुन्हा पंधरा दिवसांनी नव्यानं उगवून येतं त्यामुळं शेतकऱ्यांना ही एक डोकेदुखी बनली आहे तण काढण्यासाठी एकतर औषध फवारणी करावी लागते किंवा मजुरांकडून खुरपणी करावी लागते औषध फवारणीसाठी अडीचशे ते पाचशे रुपये खर्च किंवा शंभर ते दीडशे रुपये मोजून मजूर घ्यावे लागतात हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही वाढणाऱ्या तणामुळं मुख्य शेती पिकांना अन्नद्रव्य पाणी हवा सूर्यप्रकाश यांचा पुरेसा फायदा मिळत नाही त्यातून पिकांची वाढ खुंटते अशा परिस्थितीत पाऊस सुरू होण्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यात मुळासकट तण काढून वाळवावं जेणेकरून तणाचं बी पुन्हा जमिनीत पडणार नाही हाच तण नष्ट करण्याचा उपाय आहे तसंच ऊस पिकात पाचट ठेवल्यामुळेही तण येत नसल्याचं कृषी सहाय्यक युवराज सावंत यांनी सांगितलं डिसेंबर महिन्यात लागण केल्यापासून चार महिन्यात दोन वेळा तणनाशक फवारणी आणि तीन वेळा भांगलण केली तरीही वारंवार येणाऱ्या तणांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी आहे अशा वेळी शासनाकडून अल्प किमतीत तणनाशक मिळावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून आहे